नगर तालुक्यातील नारहनडोह गावात नवीन ग्राम पंचायत कार्यालयाची इमारत उभी करण्यासाठी हा निधी जिल्हा परिषदने मंजूर केला, पण बांधकामाचा नियम धाब्यावर बसवूनच कामाला शुभारंभ केला। ग्राम पंचायत कार्यालय बांधकामाचे स्थळ पाहणी न करताच बांधकामाला सुरुवात झाली आहे। ती कोणतीही पडताळणी न करता सदर जागेवर पुरातन काळातील मस्जिद असून या मस्जिदच्या लगतच नारायण डोह ग्राम पंचायत इमारतीचा सिटी सर्वे नंबर 2018 असून त्याचा उतारा व नकाशा सिटी सर्वे खात्याकडे आहे। कार्यालयाची नवीन इमारतीचे बांधकामाचे पायाचे खोदकाम जेसीबी मशीन सहाय्याने खोदकाम सुरू झाल्याने या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी दक्षिण बाजूने मस्जिदच्या खिडक्या झाकल्या जाणार आहे। सदर मस्जिदची परंपरा पुरातन काळापासून चाललेली आहे की मोहरमच्या मिरवणुकीप्रमाणे मस्जिद लंगर घेऊन फेरी मारला जाते। तसेच या मस्जिदीचे सर्व रीतीतर लेखी रेकॉर्ड उपलब्ध असून सिटी सर्व नंबर 220 उतारा व नकाशाही उपलब्ध आहे। त्या उतारात सर्व लेखी नोंदणी उपलब्ध आहे। तरी गुलाबभाई वजीरभाई शेख यांनी या संदर्भात सर्व काही लेखी तक्रार अर्जाद्वारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना कळविले असून याचे अर्जाची प्रत जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेली आहे। तरी या बेकायदेशीर ग्रामपंचायताचा पाया खोदलेला आहे, तो या मस्जिद पासून योग्य ते अंतर व नियम न पाळता बांधकाम सुरुवात करण्याकरिता जेसीबी सहाय्याने कॉलमचे खड्डे घेतलेले आहे। तरी या प्रकरणी योग्य ती लेखी तक्रार देऊन कार्यवाही करण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे। नारायणडोह गावामध्ये फार जुनी राजेशाही काळापासूनची मशीद आहे, ती मुस्लिम मुस्लिम समाजाची आहे आणि त्या मशिदीच्या जी पूर्वी ताबूत व्हायचे ते ताबूतला ती मशिदीला फेरे मारून गावात मध्ये फेरे मारित होती पा त्याच्या करता ती आणि त्याची शेजारी जी ग्रामपंचायत एक जुनी इमारत आहे ती इमारतीच्या मध्ये ती ताबूत अशी फेरे मारून बाहेर निघायची। ती जी आता 20 तारखेला काय झालं पा ग्रामपंचायतीने काय केलं जी शिबीनी जी दक्षिण बाजूला जी वाघवायवाडची जी जागा सोडली मशिदीची त्या जागेमध्ये खड्डे घेतले पा ग्रामपंचायतीने दोन खड्डे घेतले जे शिबीनी आणि ती पूर्ण त्या बाजून खिडकीचा वाघवायवाड पूर्ण बंदच होणार आहे नंतर कोळमच्या आशा हिशोबाने त्यांनी खड्डे घेतले ती जी कोणत्या बी इंजिनियरने मला थोडी सांगितलं राऊत इंजिनियरनी की मी काय ते प्लॅन तयार केलेला नाही किंवा दिलेला नाही त्यांना ही ग्रामपंचायत अशी मनाने काम करू राहिली पाय याच्यावरती जिल्हा परिषदेचं बी नियंत्रण ऐकलं नाही ग्रामपंचायतीवर असं प्रश्न निर्माण होतो परत असं जर ते नियम काम जर करीत नसेल तर ग्रामपंचायत कधीच कारवाई करायला पाहिजे जिल्हा परिषदेने आणि जाती समाजामध्ये जाती भावना धार्मिक भावना दुखवण्याचं काम हे ग्रामपंचायत जर करू राहिली नियमानं सत्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि ते जी वा खड्डे येतो जुने गा मशिदीने मशिदी जागा घेतलेली आहेत ना ते प्रशासनाने त्यांच्या खर्चाने बुजून टाकायला पाहिजे ती असं हे जे जिल्हा परिषदेच्या इंजिनियरने हे कागदपत्र सगळं पाहिलं पाहिजे त्या जागेचा नकाशा ती इमारत पूर्वी किशी होती ती इमारतीची जागा किती त्याची सगळी शा निशा करायला पाहिजे सगळे उतारे घेऊन नकाशे घेऊन आणि नंतर त्यांना ती परमिशन त्या पद्धतीने द्यायला पाहिजे का हे असं नियमच बिगर नियम परवानगीचं खड्डे कसं काय खाणे त्यांनी हे बी विचारायला पाहिजे त्यांना हे तुम्ही खड्डे मनाने कसं काय घेतले मग ग्रामपंचायतीने सगळे नकाशे पाहून त्यांनी परमिशन द्यायला पाहिजे हे असं जर बोगस जर काम होऊ राहिलं तर त्याचा काय उपयोग नाही। नारायणडोह ग्रामपंचायतीला अशी बेकायदेशीर परवानगी देण्यात येऊ नये आणि अशी जर बेकायदेशीर परवानगी जर ते जर दिली तर ते संबंधित जे कोणी परवानगी दिली त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे।